नमस्कार बोल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब सोनवणे यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले। उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांचा एकत्रित हा पुरस्कार देण्यात आला। विश्व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या निधनानंतर त्यांचे अस्थि विसर्जनापासून त्यांचा पुतळा सारसबाग येथे बसवण्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसार व प्रबोधनाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे फाउंडेशन या संस्थेच्या कामाची दखल घेऊन अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुरोगामी विचार मंच, दलित युवक आंदोलन व धम्मगिरी सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब सोनवणे यांना देण्यात आला। रविवार दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी नाशिक येथे परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला। डॉक्टर प्राचार्य रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ, शाल, श्रीफळ व रोख रुपये 2000 असे पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी धम्मगिरी सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष विशाल जाधव, दलित युवक आंदोलनाचे सचिन बगाडे, पुरोगामी विचार मंचाचे अशोक उफाडे तसेच उद्योगपती माननीय राजीव वैरागर उपस्थित होते। यावेळी फाउंडेशनचे राजेंद्र सोनवणे, दशरथ दास, मोहनदादा सोनवणे, राजेशजी रासके, माऊली बोजवारे इत्यादी उपस्थित होते। यावेळी बोल महाराष्ट्र न्यूजने घेतलेला आढावा। धन्यवाद। पुरोगामी विचारमंच नाशिक आणि दलित युवक आंदोलन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा जीवनगौरव राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार 2020 ज्या सन्माननीय व्यक्तिमत्वास जातो आहे ते आहेत प्रल्हाद बाबूराव सोनवणे, अर्थातच ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब सोनवणे। आपला जन्म 10 जुलै 1934 ला झाला। 1958 मध्ये आपण मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण केलं। 1 ऑगस्ट 1971 ला अण्णाभाऊंची जयंती साजरी करून महाराष्ट्रात हस्तपत्रकाद्वारे प्रचार आणि प्रसार केला। आपण वाटेगावातून ज्ञानज्योत आणून तिची मिरवणूक मातंग वस्त्यातून काढून पहिले 2 दिवशी मातंग समाज शैक्षणिक अधिवेशनाचं दीप प्रज्वलन केलं। 24 डिसेंबर 1975 रोजी अण्णाभाऊंचा पुतळा आणि फकीरा कादंबरीची मिरवणूक काढून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते आपण पुतळ्याचं अनावरण केलं। 1988 पासून लहुजी साळवेंची 14 नोव्हेंबरला जयंती तर 17 फेब्रुवारीला पुण्यतिथी साजरी करण्यास आपण सुरुवात केली। आपण आयुष्यभर समाजासाठी झिजलात। आपण आयुष्यभर समाजाशी एकनिष्ठ राहिलात। आपला त्याग, समर्पण आणि आपण समाजासाठी केलेलं शैक्षणिक सामाजिक कार्य हे खरोखरच आम्हाला दीपस्तंभाप्रमाणे आदर्शवत असंच आहे। आणि म्हणूनच पुरोगामी विचारमंच नाशिक आणि दलित युवक आंदोलन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा जीवनगौरव राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार 2020 आपणास देताना खऱ्या अर्थानं आम्ही कृतार्थ होतो आहोत। त्याचं कारण काय? आजचा हा जो दिवस आहे हा नाशिककरांच्या दृष्टीने फार मोठा आहे। कारण आपलं जे शस्त्र आहे पुढे जायचं, प्रगती करायचं, दुसरं तिसरं काय नसून शिक्षण आहे। आणि त्या शिक्षणाची वाट घेऊन आपण या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सगळा वापर केला। तो आम्ही 1950 झाले त्यावेळेपासून फाउंडेशनने केला। आज फाउंडेशनला 50 वर्ष झालेले 15 ऑगस्टला त्यावेळेपासून सुरू झालेलं आहे। आणि त्याच्याशिवाय आपल्याला काय पुढे जाता येणार? शिक्षण पाहिजे। पुढचे तर दिवस अत्यंत वाईट आहे। कारण पुढे किती शिक्षणाला खर्च येणार आहे काय सांगता येत नाही। आपल्या सवलती बंद होतील तेही सांगता येत नाही। त्यासाठी शिकलं पाहिजे महत्त्वाची गोष्ट। आणि हा उपक्रम तुम्ही जो केला आहे तो सुगंध महाराष्ट्रात निर्माण व्हावा असं आम्हाला वाटतं। अण्णाभाऊ साठेंचं बोलायचं म्हणजे आज तुम्हाला कळेल अण्णाभाऊंचे विचार। आज सध्या काय देशामध्ये सगळं जगामध्ये करोना आहे। कोरोनामध्ये माणूस सगळं शांत बसलेलं आहे, घरात बसलेलं आहे, लॉकडाऊन आहे। त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं
की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी कामात कष्ट करणारे कामगार जातात तरलेले. आपण सगळे कामगारच शांत बसले घरात, पृथ्वी शांत झालेली, त्यांचे जे विचार आज आपल्याला पटायला लागलेले. अण्णासाठी असे अनेक विचार सांगितलेत, ते काय मी सांगत नाही. आपल्याला काय करायचं हा महत्वाची गोष्ट आहे. आपण हे सगळे जे विचार आहे, शैक्षणिक म्हणा, सामाजिक म्हणा, हे त्याच्यासाठी प्रत्येक माणसाने जागृत राहून काय केलं पाहिजे की आपण मुलांना शिकवलं पाहिजे. आता आमच्या पुण्यातलं सांगतो की पुण्यामध्ये 50 झोपडपट्टे आहेत. त्या झोपडपट्ट्यामध्ये सगळे मुलं 4th, 5th, 6th, 7th, 8th शिकतात. अनेक प्रकारचे त्यांना बेसणं लागतात, काय शिकतच नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे आपण, हा मोठा प्रश्न आहे. नोकऱ्या नाहीत आपल्याला, त्यासाठी प्रश्न आहे. आणि काय काय योजना आहेत ते बी आपण घेऊ शकत नाही. त्यासाठी सामाजिक आणि शिक्षण ह्याचं उत्थान झालं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. आणि आपण आता इतक्या वर्षी काम करतोय, त्यामुळं आम्हाला एक लक्षात आलेलं आहे की काय आपल्या समाजामध्ये काही जर सांगितलं शिक्षणाचं तर कोणाला पटतच नाही. हे काय झालं, ते काय झालं, असं सगळं विचारलं काय होऊन शिक्षण, पण त्याशिवाय तरुण उपाय नाही. आज आपली मुलं काय झालेली, सगळे पुष्कळचे मोठे मोठे झाले. तुमचे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुलेचे शिष्य, पहिली शिक्षण विद्यार्थिनी मुक्ता साळवे, सत्यशोधक समाजाचे तिने काय केलं, सत्यशोधक मुक्ता साळवे का म्हणतो आपण, तर तिने सांगितलं की ह्या तलावावर कुत्री मांजर पाणी पित आणि आम्हाला पाणी पाण्याला हात लावू देत नाही, स्पर्श करू देत नाही. इतकं आमचं काय, असा कोणता धर्म आहे आम्हाला, कोणतं पुस्तक धर्म आहे. सावित्रीबाई फुलेंची शिष्या म्हणजे मुक्ता साळवे म्हणते, आणि त्यांनी दिलेले ते परमेश्वरा सांग आम्हाला कोणता धर्म आहे, आम्हाला कोणतं पुस्तक धर्मग्रंथ आहे, काय नाही. आणि तो निबंध केम साहेबांनी मद्रास गॅलरीमध्ये प्रसिद्ध केला, आणि तो 1952 साली बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये वाचला. त्यांच्यात बरे विचार झाला पुष्कळ, आणि नंतर काही दिवसांनी 35 येवल्याला त्यांनी बैठक म्हटली धर्मांतराच्या संबंधी, तिथं चर्चा झाली. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी या धर्मातील जन्म झाला तर मरणार नाही, असं त्यांचे विचार आहेत. आणि नंतर 54 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी धर्मांतर केले. ते क्रांतिकारी गोष्ट, तर लढाई न करता रक्त न सांगता त्यांनी क्रांतिकारी केली. ते विचाराचं ध्वन होतं, ते मोठं होतं. आम्हाला काय करायचं, आम्हाला फक्त महत्वाची गोष्ट, या देशामध्ये आम्ही देशाचे नागरिक आहोत, आम्हाला हक्क पाहिजे, हक्क मिळायला पाहिजे, शिक्षण मिळायला पाहिजे. सर्व जनता आहे जगामध्ये, असं एक राष्ट्र आहे की ही त्याच्यामध्ये जाताना 70-60 जाते. मला एका आमच्या सचिन बगाड्याला माहिती आहे, त्यांनी मोठ्या एका लिडरला कार्यक्रम घेतला होता की जाती आता नष्ट व्हायच्या, कसं नष्ट होणार म्हटलं. समजा आता जाती आता नष्ट करायचे, समजा एखाद्या वेळेस या सगळ्या भारतावरच मानमान टाकलं, संपले, खराब झाले सगळे, ते नष्टच होईल, नाही म्हटलं, नाष्ट नाही होणार. का त्याचा चुकून वापर एखादा कर्मठ ब्राह्मण अमेरिकेत इंग्लंडमध्ये असं घेतो, परत इंग्लंड परत ते जाती आता निर्माण करू शकतो. तर त्याला निर्माण करायची, बंद करायची तुमची भौतिक पातळी, आर्थिक पातळी, शैक्षणिक पातळी सगळी मुरतळल्याशिवाय ते काय होणार नाही, त्याला वेळ लागेल. अशा पुष्कळशा गोष्टी सांगण्यासारख्याच आपल्याला, तेव्हा इथं वेळेचं बंधन आहे, तर माफ करा. 50 वर्षाची इतिहास सांगणं फार कठीण आहे. विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त नाशिकमध्ये 5 जिल्ह्याच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. तो सत्कार सोहळा नाशिक येथे परशुराम खेडेकर या सभागृहामध्ये झाला. आणि त्याचा मला स्मृतिचिन्ह दिलं, शाल श्रीफळ दिले आणि रोख 2000 देऊन सत्कार केला. त्यात माझी पत्नी तिकडे काही येऊ शकले नाही, म्हणून तिला साडी आणि ब्लाऊज पीस ते दिलं.
अशा पद्धतीने हा मोठा सत्कार सोहळा ह्याचे संगमनेरचे रावसाहेब कसबे, डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वांना आनंद झाला, आम्हालाही आनंद झाला. कारण का अनेक सत्कार झाले, पण अशा प्रकारचा सत्कार हा पहिला होतो आहे महाराष्ट्राने मिळून असे सत्कार करायला लागलेले. त्यामुळे त्या लोकांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्याबरोबर आलेले जे सगळे फाउंडेशनचे कार्यकर्ते त्यांचाच आभार मानतो. लाडावा, धन्यवाद.